नमस्कार सर। नमस्कार सर, तुमचं नाव सांगा। संदीप समाधान साठे राहणार बाळापूर। बरं सर, आपण या तुमच्या कपाशी या पिकामध्ये आलेलो आहोत, तर ही कपाशी किती क्षेत्रफळमध्ये लावली सर? ही 1.5 एक। बरं, तर हे तुमच्यामध्ये हातामध्ये जे आहे RPS 76 नावाचं ऑर्गॅनिक प्रोडक्ट, हे तुमच्या कपाशीला तुम्ही कशी सुरुवात केली ते सांगा। सर्वप्रथम आम्ही जी 20 प्रक्रिया केली RPS 76 कपाशीच्या बियाणाला, तुम्ही हे RPS 76 लावलं आणि नंतर मग तुम्ही शेतामध्ये याची पेरणी केली। आता सर, RPS 76 हे जेव्हा तुम्ही बीज प्रक्रिया केली, त्याचा तुम्हाला काय अनुभव आला? अनुभव म्हणजे पराठी चांगल्या प्रमाणात उगम शक्ती चांगली होती पराठीची, पांढऱ्या मुळा वाळ गीळ हे होतं पराठी। अच्छा, आणि इतर शेतकऱ्यांचं जेव्हा तुम्ही कपाशी पाहिली ज्यांनी आपलं RPS 76 ऑर्गॅनिक टॉनिक वापरलं नाही, तर त्यांच्या पराठीमध्ये आणि आपल्या पराठीमध्ये काय तुम्हाला तफावत वाटते? फरक चांगला दिसला आपल्या पराठीमध्ये। काय काय वाटलं तुम्हाला फरक? वाळ पराठीची त्यांच्यापेक्षा चांगली। अच्छा, ग्रीननेसपणा, हां हिरवळपणा सगळं, आणि पातळगळ वगैरे कमी आहे। आणि आता आपल्या ह्या कपाशीमध्ये तुम्ही RPS 76 किती फवारे घेतले? 3। 3 फवारे घेतले। आणि आता जवळपास किती महिन्याची आपली कपाशी झालेली आहे? 70 दिवस होती। तर तुम्हाला RPS 76 माहिती ही कोणी दिली होती? महाले सर। महाले सर, नमस्कार सर। नमस्कार सर, जेव्हा तुम्ही आपलं धन्वंतरीचं ऑर्गॅनिक टॉनिक RPS 76 हे सचिन साठे सरांना जेव्हा सांगितलं, तर त्यांनी तुमच्या म्हणण्यानुसार हे वापरलं, तर सर तुम्हाला असं काय वाटते यांच्या शेतामध्ये आल्यावर? शेतामध्ये आल्यावर यांची कपाशी एकदम चांगली वाटते। यांच्या काकाची आहे तेही चांगलीच आहे, त्यांनी पूर्ण रासायनिक वापरलं आणि RPS 76 आणि 1-2 प्रोडक्ट बाहेरचेच पण जैविकमध्ये घेतले। एक डव कंपनीचं डेलिकेट, त्याच्या अगोदर ते घेतलं का आपलं दमन कंपनीचं बाहेर 300 नाही डव कंपनीचं, याच्या अगोदर डेलिकेट औषध घेतलं त्यानं आणि बाकीचे मग रासायनिक फवारे। बरं, तर हे RPS 76 ऑर्गॅनिक टॉनिक वापरून तुम्ही समाधानी आहात का? वा इथं शेतकऱ्यांना तुमचं काय म्हणणं राहील? वापरावं का नाही? हां वापरा ना, सर्व शेतकऱ्यांनी वापरले पाहिजे। इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे जेणेकरून तुमच्या शेताची पोतही खराब होणार नाही आणि रासायनिक वापरून जे आता रोगराई वगैरे जे जास्त प्रमाणामध्ये वाढत आहे त्या होणार नाही, जमिनीची पोतही सुधारेल आणि रासायनिक खर्च कमी होऊन उत्पादन वाढवण्याची आपण हमी देऊ शकतो। धन्यवाद।